नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आणि आज या ठिकाणी पळप नियंत्र पॉवर विडर हे खरेदी करण्यासाठी आपले काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं आपण नाव जाणून घेऊया, त्याचबरोबर कोळपणीची माहिती तुम्हाला सगळी मिळाली का? कोळपणीची माहिती, नाव सांगा, कुठलं गाव तुमचं? नवनाथ माझे फरतरे. माझंच नाव आहे मित्रांनो, म्हणजे दोघांचं नाव एकच आहे. तर नवनाथ महादेव फडतरे, गाव कुठलं? खतवल. तालुका जिल्हा? तालुका खटाव, जिल्हा सातारा. तालुका खटाव, जिल्हा सातारा. यावरून हे आपले शेतकरी बांधव आपले किसान कोळप नियंत्र खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी नवे नवे खरेदी केलेलं आहे. मित्रांनो, त्यांचं सर्वप्रथम आपल्या पंढरपूरमध्ये हे स्टॉल आपण टाकला होता, त्याच्यामध्ये आला आणि हे कोळप नियंत्र खरेदी केलं, त्याबद्दल तुमचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, कोळप नियंत्र कुठं बघितलं तुम्ही? यूट्यूबलाच बघितलं. यूट्यूबला बघितलं. आता कशामध्ये वापरणार आहे हे? सोयाबीनमध्ये. सोयाबीनमध्ये आणि मका. मका. तर मकेमध्ये आपण स्पेशली मकाला भर लावण्यासाठी एक रेझर बनवलेला आहे, तर तो रेझर पण पॉवर दाखवा. तर रेझरचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला 12 इंच रेझर आहे, तर ह्या रेझरनं तुम्ही मकेला भर लावण्याचं काम करू शकता. दुसरी गोष्ट, आपल्याकडे ही पास दिलेली आहे, त्या पासाची एकाची साईज आहे 12 इंच आणि दुसऱ्याची आहे 8 इंच. तर 8 इंचामध्ये चालणारं भारतातील सगळ्यात छोटं कोळप आणि वजन म्हणलं तर 30-35 किलो वजन असणारं हे कोळप आहे. आता तुम्ही म्हणला मकामध्ये चालवायचं आहे, बरोबर? किती एकर मका आहे? मका एक 5 एकर. 5 एकर. आता जर तुम्हाला ह्याच्या अगोदर मका तुम्ही करत होता, कोळप नियंत्रण तुमच्याकडे नव्हतं, तर कशानं तुम्ही ही कोळपणी करत होता? आम्ही हातकोळपेन. हातकोळपेन. मित्रांनो बघा, आपण नेहमी सांगत असतो की आधुनिक अवजारं शेतीसाठी शेतकऱ्याला वरदान ठरत आहेत, आणि आज आपल्याला हे शेतकरी बांधव या ठिकाणी आले तर कोळप्यामध्ये तुम्हाला सांगतो की कमी वजनाचं, हाताला सुद्धा जास्त व्हायब्रेशन न होणारं शिंगल कोळप या ठिकाणी नवक्रांती ॲग्रो एजन्सीनं किसान कोळप नावानं आपण गेल्या 2-3 वर्षापासून विकत आहोत. तर आज या ठिकाणी ह्यांनी मकामध्ये चालवण्यासाठी 5 एकर मका आहे. जर तुम्हाला तणनाशक मारायचं तर मकाला क्वार्चिंग वगैरे प्रकार काढतात, तणनाशक नाही मारू शकत मकामध्ये का? मारतात. तणनाशक मारतो कधीतरी, कधीतरी मारतो. पण तणनाशकानं काय होतं की जास्तीत जास्त जमिनीचा जो भाग आहे तो खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनसाठी बरेच शेतकरी कोळप नियंत्रणाकडे आता सध्या काळाच्या ओघामध्ये भर देऊ लागलेले आहेत. तर तुमचं पुन्हा एकदा, आपण कोळप नियंत्रण खरेदी केलं, आला आणि आता हे प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्यामुळं आज आम्ही कुणाला अगोदर दिलं नव्हतं इथून, परंतु आज या शेतकरी बांधवासनी ह्यांना आपण कोळप नियंत्रण दिलेलं आहे. पुन्हा एकदा तुमचं आमच्या ह्या स्टॉलमध्ये स्वागत करतो. आणि हे स्वतः घेऊन चाललेले आहेत म्हणूनसाठी ह्यांना डिस्काउंट पण या ठिकाणी दिलेला आहे. तर त्याचबरोबर दुसरे आपले शेतकरी बांधव ज्यांनी 5000 रुपये भरून बुकिंग केलेलं आहे पॉवर विडर, तर तुम्ही मामा आहे इकडं, तर तुमचं नाव सांगा. श्रीकांत गौरीशंकर राजमानी. काय नाव? श्रीकांत गौरीशंकर राजमानी. गाव कुठलं? कोरवली. कोरवली. आपलं कुठं? मोहोळ. मोहोळ. मोहोळ तालुका. तर मित्रांनो, हे मोहोळचे कोरवलीचेच आहेत. तर तुम्ही हे जे पॉवर विडर खरेदी केलं ह्याला 30000 रुपये सबसिडी पण आहे. तुम्ही जर ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलला जर नाव नोंदणी केली, महाडीबीटीला आमच्याकडे पण सोय आहे दुकानामध्ये, आठवड्यातून एक दिवस आम्ही माणूस बोलवलेला असतो, तर तुम्ही तर नाव नोंदणी करा. ह्याला सबसिडी अप्रूव्ह असणारा हा पॉवर विडर आहे, 30000 रुपये अनुदान आहे. आता दुसरा गोष्ट, तुम्ही हे कुठं बघितलं आणि कसं आला तुम्ही? युट्यूब. युट्यूब. युट्यूबला बघितलं. आता हे कशामध्ये वापरायचं तुम्हाला? हे तूर, उडीद आहे, मका, ऊस. तर मित्रांनो, तूर असेल, उडीद असेल, हरभर असेल, मका असेल, सगळेमध्ये तुम्हाला आंतरपिकामध्ये कुळवचं काम हे कुळव करतो बघा. तर आपण ह्याच्याबरोबर भारतामध्ये सगळेजण पॉवर विडर विकणार आहेत, परंतु ह्याच्याबरोबर अवजार, इथून एक आमचं 20 किलोमीटर गाव आहे धोंडेवाडी म्हणून, तर ते गावामध्ये आम्ही आमच्या वर्कशॉपला हे अवजार बनवत असतो. बनवल्यानंतर तर आताच नुकतं कोळप नियंत्र खरेदी ज्या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे त्यांच्यासोबत असणारे त्यांचं नाव जाणून घेऊया. नाव काय तुमचं? विजय फडतरे. गाव? खतवळ. खतवळ. तालुका? जिल्हा? सातारा. साताऱ्यावरून मित्रांनो हे आलेले आहेत. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. तुम्ही काय प्रश्न विचारत होता कोळप्याबद्दल? कोळप्याबद्दल म्हणजे अनेक एक दुसरा हाय का शिल्लक? हा, तर मित्रांनो आपली प्रोसेस अशी आहे, या प्रदर्शनामध्ये शेवटचा दिवस असल्यामुळे आता न्यायचा पण आम्हाला त्रास आहे, म्हणून हे तुम्हाला दिलं. कमीत कमी 7-8 दिवस तरी 2000 रुपये भरून बुकिंग करावं लागतं सीझनला. हाफ सीझनला तुम्हाला अवेलेबल असतात, पण सीझनला थोडी गर्दी असते,
दुकानमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं एक 7-8 दिवसाचा आम्ही वेळ मागून घेतो. 2000 रुपये भरून तुम्ही बुकिंग करू शकता आणि नंतर 8 दिवसांना आम्ही तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी एसटी पार्सल असेल, कुरिअर असेल, या माध्यमातून पाठवून देतो. ठीक आहे. तर धन्यवाद, तुम्ही प्रश्न विचारला, समाधान झालं तुमचं? हा ठीक आहे. ठीक आहे, ओके, धन्यवाद. ऑनलाईन पाठवू शकतो? हो हो. तर मित्रांनो, यांचा प्रश्न झापून जाणून घेऊया, कारण हा तुमचा प्रश्न एकट्याचा नाही, ऑल जे व्हिडिओ पाहत असतात सगळ्याचा प्रश्न असतो. तर काय म्हणला तुम्ही सांगा. ऑनलाईन पाठवलं पैसे, परत नंतर बुकिंग केलं, तर पोच करणार का कसं? हा, तर मित्रांनो, ऑनलाईन जर यांनी 2000 रुपये भरलं, 2000 कोणीही भरा, तर 8-10 दिवसानंतर कोळपं आपलं तयार होतं. वर्कशॉपला तयार झाल्यानंतर आमचा कॉल येतो तुम्हाला की तुमचा अमुक अमुक कोळपं तयार झालेलं आहे, मग तुम्हाला पाठवू द्या, बाकीचं पैसे भरा. मग तुम्ही काय राहिलेलं पैसे भरून घ्यायचं आणि आम्ही कुरिअरनं तुमच्या तिथं पाठवून देतो. त्याचा काय चार्ज लागणार? फ्रीमध्ये. फ्रीमध्ये? हा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये कुठलीही वस्तू आपल्याकडून जर घेतली. आता आम्ही एक कोळपं घेतलेलं आहे, त्या किमतीमध्येच पोच? नाही नाही, त्याच्यामध्ये नाही. 28,000 रुपयाला पोच आहे. इथं प्रदर्शनातले रेट वेगळे असतात आणि दुकानातले रेट वेगळे असतात. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो, आपण सांगत होतो ह्यांना पॉवर विडरची माहिती. पॉवर विडर म्हणजे काय की दोन बैल आहेत, दोन बैल रोटरनी, त्यानंतर कुळवणी, या ठिकाणी दोन पासा दिलेत आपल्याला, कुळपणी, फन, पास, रेझर इथं दिलेलं आहे बघा. तर आणि ही दोन लोखंडी चाक कशाला दिलेत तुम्हाला काय वाटतं? हे टायर दोन्ही काढून. अगदी बरोबर. तर मित्रांनो, काय होतं की ज्यावेळेस आपण टायर लावतो आणि पाठीमागे हे आऊत वखर जोडतो, त्यावेळी टायर स्लिप मारतात. ते स्लिप मारू नये यासाठी आपण काय केलं की लोखंडी चाक बनवली की जेणेकरून ते ग्रीप धरून चालतं आणि मागं तुमचं अवजार एक नंबर चालतं. ऊसाला म्हणजे माती लावता येते? ऊसासाठी हे बनवलेलं नाही, हे फक्त ऊसाच्या आंतर पिकामध्ये पट्टा पद्धत म्हणून रोटर मारतं. आणि तुमची डाळिंबीची बाग असेल, त्यानंतर तुमचं प्लेन रान असेल, गवत आले बागेमध्ये, किंवा रोटरनी फोन पाळे, आता हे सगळ्यांना समजतं ही काय अवजार काम करतो, बैल जोडीचं काम करतं. तर अशा पद्धतीनं ही अवजार आहे मित्रांनो. तर कोणाला पाहिजे असेल तर नवक्रांती अॅग्रो एजन्सी, रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल पंढरपूर, या ठिकाणी संपर्क करा. तुमचे काय सर्व्हिस? आता सध्या ह्याला प्रॉब्लेम आला तर ह्याच्यासोबत तुम्हाला 5,000 रुपयाचे स्पेअर पार्ट फ्रीमध्ये मिळतात. दुसरी गोष्ट, आपल्याकडे सगळे मिस्त्री अवेलेबल आहेत. पार्ट जर दिला तर कुठलाही मिस्त्री टू व्हीलरचा सुद्धा रिपेरिंग करू शकतो. त्याच्यामुळे बिंदास्त राहा, आपल्याकडे सगळे अवेलेबल पार्ट आहेत. अजून काय शंका अडचण? पुन्हा एकदा मित्रांनो, यांनी पॉवर विडर खरेदी केला आणि आपल्या नवक्रांती अॅग्रो एजन्सीला येऊन भेट दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपले जुन्या काळाचे मित्र पण या ठिकाणी आलेले, म्हणजे बघा त्यांचं मी नाव तुम्हाला दाखवतो. नाव सांगा. अवधूत नागणे उपरी. अवधूत नागणे आपल्या पंढरपूर तालुक्यामधील आहेत, उपरी गाव. त्याचबरोबर त्यांचे हे आहेत, नाव सांगा. तुकाराम सूर्यवंशी. गाव? अनवली. अनवलीचे आहेत सूर्यवंशी साहेब. तर बराच काळ आपल्या दोघांच्या भेटीमध्ये गेलेला आहे. आज व्यवस्थित सेवा आहे तुमच्यातून, आम्ही खरेदी करतो, काय अडचण नाही. काय अडचण? काय अडचण नाही, व्यवस्थित सगळं आहे. तर आज तुम्हाला इथं बघायला मिळेल की ह्यांनी आपल्याकडून काय वाटीचा पंप असेल, काय वस्तू इथं आल्यानंतर तुम्ही ट्रायल सगळं दाखवून देणार? दिलं ना? नाही. हा, तिथं आमचा हो दुकानामध्ये देणार ना, तुम्ही या. जवळ आहे? हा, जवळ आहे. तुम्ही काय इथले? इथं जवळ. तर कसं काय आता शेतात काय केलंय? शेतात ऊस आहे. हा, नंतर पीक म्हणून आम्ही काय दुसरं मका, भेमुख, शेंगा. तर मका, भेमुख, शेंगा ह्यांच्या ऊसामध्ये आहे. आणि हे आपले पाहुणे आहेत, मित्र आहेत आणि बऱ्याच दिवसापासून संपर्क आहे. आज या ठिकाणी आला, आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि तुम्ही सुद्धा मित्रांनो एवढा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहत असता आणि तुमचा सुद्धा बहुमूल्य असा वेळ देत असता, त्याबद्दल तुमचं सुद्धा स्वागत नेहमीच मी करत असतो. पण तुम्ही जाता जाता चॅनलला सबस्क्राईब मात्र केलं पाहिजे. का? तर तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो आणि इथून पुढं आपण एक असे व्हिडिओ घेऊन येणार आहोत की यशोगाथा म्हणून, ज्या ज्या शेतकरी बांधवांची, कुणाचं भुईमुगाचं असेल, आता पुढच्या ह्याच्यामध्ये झेंडूची फुलं, झेंडू कसा लावायचा, कशी लागवड करायची, त्याची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओला तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.